डेली आपण किती रुपये कमवू शकतो? डेली 30,000 रुपये कमवू शकतो. किती इंटू 30 केलं तर महिन्याला किती रुपये होतील? किती लोकांना विश्वास आहे की 9 लाख मला पण येतील? जरा हातवर करा, बघू दे मला. नक्की 100%. आता कसे येतील ते मी सांगतो. तुमच्याकडे प्लॅनिंग नसेल तर मी ते प्लॅनिंग आता देणार आहे. हा चार्ट ज्याला कळेल ना, तुम्ही पाठेपाठ करून घेता ना मॅडम, आता हा चार्ट पाठ करून घ्यायचा. सासूबाईत कुठे आहेत तुमच्या? तुम्ही यांच्याकडून हा पाठ करून घ्यायचा, टीचर मॅडमकडून. ओके, आता बघा, गोल्ड बनण्यासाठी आपल्याला किती पेआउट मॅच झाले पाहिजे? सांगितलं मी 10 पेआउट. त्यापैकी किती पेआउट होल्ड झाले पाहिजेत? 3, 5, 7 आणि 10. म्हणजे किती रुपये? 6,000 रुपये. इथपर्यंत क्लिअर आहात तुम्ही? आणि तुम्ही गोल्ड झाल्यानंतर कमीत कमी तुमची टीम साईज 10-10-20 लोकांची असते, त्याच्यापेक्षा जास्त पण असते. जसं आता आमच्या थोरात मॅडम इथे गोल्ड बनले, तुमची लेफ्ट राईट किती झाली? थोरात मॅडम कुठे गेल्या? हा, 10 झाली. परफेक्ट. का त्याच्यापेक्षा जास्त पण झाले? हा, मग किती झाले ते विचारतोय मी. जास्त झाले. हा, जास्त होतात, कमी नाही होत. एवढे पाहिजेत पण त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतात, लक्षात घ्या. कमी नाही होत. तर मिनिमम किती लोक पाहिजेत आपल्याला? 20 लोक पाहिजेत. लेफ्टला 10 आणि राईटला 10. काय बनण्यासाठी? गोल्ड बनण्यासाठी. आणि किती पेआउट मॅच झाले पाहिजे? 10. त्यापैकी किती होल्ड झाले पाहिजे? 3, 5, 7, 10. म्हणजे किती हुक पेमेंट होल्ड होणार? 4. आणि तुम्ही काय होणार? गोल्ड होणार. आता ॲज पर सिल्वर प्लॅन नुसार आपण डेली किती वेळा पेआउट घेऊ शकतो? 2 पेआउट घेऊ शकतो ना. जर आपण दररोज 2 पेआउट घेतले तर गोल्ड बनायला किती दिवस लागतील मॅडम सांगा तुम्ही? जर दररोज 2 पेआउट घेतले तर 10 पेआउट बनायला किती दिवस जातील? 5 दिवस. म्हणजे एक व्यक्ती सिल्वर टू गोल्ड किती दिवसात जाऊ शकतो? जे मी झालो होतो, मी 5 दिवसात गोल्ड झालो होतो. आणि एक नाही, असे 7 ID मी 5 दिवसात गोल्ड केले होते, लक्षात घ्या. तर एक व्यक्ती सिल्वर टू गोल्ड 5 दिवसात जाऊ शकतो. पण सगळे जाऊ शकतात का? नाही. डेली एक जरी पेआउट घेतलं, डेली एक जरी पेआउट घेतलं तरी किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. सिंपल गणित आहे ना. सकाळचं घ्या किंवा संध्याकाळचं घ्या, घे. आत्ता सध्या मोस्टली लोक संध्याकाळचंच घेत आहेत. सकाळची क्लोजिंग असते की नाही तुमच्याकडे? बीडवाल्यांना असते की नाही? जालना बीडवाल्यांना असते ना? असते क्लोजिंग असते, पण आपण सेल टाकत नाही अजून, लक्षात घ्या. आता उलट करायचं मॅडम, आता उलट करायचं. पहिलं सकाळची क्लोजिंग करायची, मग संध्याकाळच्या क्लोजिंगची सवय लावायची सगळ्यांना. आता संध्याकाळची क्लोजिंग करायची, आता सकाळची पहिली क्लोजिंग करायची. कारण होतंय काय, तुम्ही सकाळची क्लोजिंग मिस केल्यानंतर तुमचं सिल्वरमध्ये 90 ऐवजी 45,000 वर येत आहे तुम्ही, लक्षात घ्या. कारण तुमचं 50% इन्कम काय होत आहे, आणि तुम्हाला सकाळची क्लोजिंग माहीतच नाही की सकाळची क्लोजिंग पण असते. पण सकाळच्या क्लोजिंगवर मेन लक्ष द्यायचं आहे, आता संध्याकाळच्या क्लोजिंगला नंतर लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. तर डेली एक जरी पेआउट घेतलं तरी 10 दिवस लागतील गोल्ड होण्यासाठी. मी बोलतो चला, हेही शक्य नाही. तुम्ही तुमचं घर सांभाळताय, तुम्ही तुमची मुलांचं शिक्षण, तुमची शेती, तुमचं जे पण काय XYZ घरातले व्याप सांभाळून 3 दिवसातून, किती दिवसातून? आफ्टर 3 डे एक पेआउट घेऊ शकता की नाही? जसं आपल्या डांगी सरांनी सांगितलं की महिन्याला तुम्ही 10 पेआउट तरी घेणं गरजेचं आहे. तर 3 दिवसातून जर 1 पेआउट घेतलं तर 10 पेआउट बनायला किती दिवस जातील? 30 दिवस जातील. म्हणजे किती महिना जाईल? 1 महिना. आता तुम्हाला ह्याची ताकद दाखवतो मी, की एका महिन्यात जर गोल्ड झाले तुम्ही तर काय होऊ शकतं, आणि एका महिन्यात गोल्डचं डुप्लिकेशन झालं तर तुम्ही किती पैसे कमवू शकता. आणि 5 तोळ्याची काय कुठं केलं मॅडम त्या? हा, या समोर येतात. व्हेरी गुड, तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या. आता बघा, जसा तुम्हाला 1 महिना लागला असं आपण गृहीत धरू की एप्रिल 2024 तुम्हाला पूर्ण महिना लागला काय बनण्यासाठी? गोल्ड बनण्यासाठी. आता तुम्ही जे गोल्ड आहेत त्याने खाली काय करायचं ते समजून घ्या. जे ऑलरेडी गोल्ड आहेत त्याने तुमच्या दोन्ही साईडच्या टीम मधले, आता आपण 12 महिन्याचं कॅल्क्युलेशन बघणार आहे इथे. आता मी थोडस इकडे लिहिण्यासाठी हे पुसून टाकतो पुढचं, ठीक आहे, कारण पैसे लिहायचे आहेत ना इथे.
ते दिसले पाहिजेत तुम्हाला. हा ठीक आहे. आता आपल्याला काय आपल्या खाली काय बनवायचे आहेत, ह्या दहा पैकी एका व्यक्तीला आणि ह्या दहा पैकी एका व्यक्तीला. म्हणजे आता तुम्हाला काय करायचंय, डाव्या साईडचा एक माणूस सिलेक्ट करायचा आणि उजव्या साईडचा एक माणूस सिलेक्ट करायचा. गोल्ड कोण कोण बनले, तिघे जणी नवीन, एक दोन आणि तीन. गाडगे मॅडम, बुलेट वरचा फोटो बघितला तुमचा, तो ह्याच्या ह्याच्यामध्ये बसत नव्हता पूर्ण, म्हणून ते फक्त चेहरा हे बघा. नाही, हे छंद जोपासले पाहिजेत, लक्षात घ्या. हे आपण जोपासत नाही, इकडचा एक आणि इकडचा एक ह्या दोन लोकांना फक्त आता हातात घ्या ह्या महिन्यामध्ये. आणि ह्या दोन लोकांना काय बनवा, काय बनवा, जोरात बोला जरा, गोल्ड. आता हे जर गोल्ड झाले दोघेही, तर ह्यांचे पण किती पे आउट होतील आणि ह्यांचे पण किती होल्ड होतील, 3, 5, 7, 10 म्हणजे किती रुपये. तर जेव्हा ह्याचे 10 पे आउट आणि ह्याचे 10 पे आउट कम्प्लीट होतील, ह्या दोघांचे पण किती रुपये होल्ड झाले, तर इथे तुमची 6000 ची जोडी मॅच होते. आणि 6000 च्या जोडीवरती पण कंपनी तुम्हाला किती रुपये देते, परत अजून 1500 देते. म्हणजे त्याच व्यक्तीवरती जेव्हा तुम्ही त्याला जॉईन केला होता तेव्हा 1680 वर पण त्याच्यावरती पैसे मिळाले, आणि त्याने 10 पे आउट कम्प्लीट केले तेव्हा पण आपल्याला काय मिळाले, पैसे मिळाले. म्हणजे एक व्यक्ती गोल्ड का महत्वाचं आहे आपल्यासाठी ते समजून घ्या. ह्या 10 पैकी एका व्यक्तीला, ह्या 10 पैकी एका व्यक्तीला तुम्ही पुढच्या महिन्यात येणार तेव्हा तुमच्या खाली 2-2 गोल्ड पाहिजेत, मला तिघींच्याही खाली, म्हणजे बीटमध्ये 6 गोल्ड पाहिजेत. आता दर महिन्याला ज्योती मॅडम एक मीटिंग लावू आपण, पण गोल्डचं डुप्लिकेशन झालं तरच. म्हणजे ज्याच्या आज गोल्ड आहे तो पुढच्या महिन्यात त्याच्या खाली 2 गोल्ड पाहिजे, जास्त नकोय, त्याची मी ताकद दाखवून जातोय. आता पुढच्या महिन्यामध्ये ह्याच्या खाली 2 गोल्ड आणि ह्याच्या खाली 2 गोल्ड झाले, तर ह्या दोघांचे पण किती किती रुपये होल्ड होतील. तर एका गोल्ड मॅचिंगचे 1500, तर 2 गोल्ड मॅचिंगचे किती मिळतील तुम्हाला, समजून घ्या का. म्हणजे आता एप्रिलमध्ये तुम्ही 1500 घेतले, मेमध्ये किती घेणार, 3000 रुपये. जूनमध्ये ह्यांच्या खाली 2 आणि ह्यांच्या खाली 2 गोल्ड झाले, तर किती रुपये मिळतील बघा. जुलैमध्ये ह्यांच्या खाली 2 आणि ह्यांच्या खाली 2 गोल्ड झाले, तर किती रुपये मिळतील. ऑगस्टमध्ये ह्यांच्या खाली आणि ह्यांच्या खाली 2 गोल्ड झाले, तर किती रुपये येतील. हे पाडा पाठ करायचा मॅडम, आता हा पाडा पैसे देणार आहे, आता लक्षात घ्या. ज्यांना ज्यांना हा पाडा पाठ ना, आणि ज्याने हा पाडा बसवला त्याच्या घरात पैसे आले, ठीक आहे. ह्याच्या खाली 2 आणि ह्याच्या खाली 2 गोल्ड झाले, तर किती रुपये मिळतील, 48. ह्याच्या खाली 2 लोक गोल्ड आणि ह्याच्या खाली 2 गोल्ड, तर किती रुपये मिळणार, 96000 रुपये. ह्याच्या खाली 2 आणि ह्याच्या खाली 2, 64 × 128 होतात ना. म्हणजे किती सोपा बिझनेस आहे मला सांगा, स्वतः गोल्ड बनायचं आहे आणि खाली किती लोकांना गोल्ड बनवायचं आहे, फक्त किती लोकांना, आणि त्या 2 गोल्ड लोकांना काय करायचं सांगायचंय, खाली 2 बनवा. असं फक्त डुप्लिकेशन करत जायचंय 1 वर्षभरात. तर तुम्हाला 1,92,000 रुपये इकडे मिळाले, 256 256 म्हणजे 128 खाली 2-2 झाले, तर 3,84,000 रुपये तुम्हाला इकडे इन्कम मिळेल. 256 खाली 2 झाले तर किती होतील, 512, 7,68,000. बँक शोधा आता कुठली ठेवायची ती, 1024 1024. आता 7×2=14 मिळतील का 9 लाख मिळतील, इथून 9 लाख मिळतील. दिवसाला 30,000 रुपये मिळायला कितव्या महिन्यात चालू होतील, पण कधी कधी, तुम्ही जेव्हा गोल्ड बनाल आणि खाली काय बनवाल, हा की सिल्वर. नाही तर आपण बघतोय आजचे माझे 1500 रुपये कसे येतील, मग तिकडून तिचं नाय मॅचिंग येत तोपर्यंत मी इकडून टाकतच नाही. ते करायचं, तुमचे पे आउट बनतात तेव्हा आमचे कधी कधी पे आउट बनत नाही, तरी पण आम्ही तुमचे पे आउट कधी होल्ड करत नाही, कारण आम्हालाच 1500 रुपये मध्ये. मला सांगा 90,000 मोठे आहेत की 9 लाख मोठे आहेत, जोरात बोला, 90,000 मोठे आहेत की 9 लाख मोठे आहेत. मग तुमचा फोकस 90,000 वरती पाहिजे की 9 लाख वरती पाहिजे, पण आपला आहे कुठे, आहे कुठे, डेलीच 1500. मग नाही आले की आपण नाराज होतो, तसं नाही करायचं. मग पहिल्या 3 महिन्यात काम कसं करायचं ते मी सांगणार आहे आज तुम्हाला, ओके. सिल्वर वरती, सिल्वर इन्कम वरती फोकस करायचा
गोल्ड इन्कम वरती फोकस करायचा, कारण गोल्ड वरती इन्कम केला तरच 9 लाख येणार, सिल्वर वरती केलं तर 45 वर येतं तुम्ही आधीच, कारण 50% तर तुम्ही मॅच करत नाही, सकाळची क्लोजिंग सोडून देता, राहिली एकच क्लोजिंग तर 45,000 मिळतील. आता 12 महिन्यापासून इकडे जर बघितलं तुमचं इन्कम दर महिन्याचं 9 लाख रुपये होऊ शकतं जर तुम्ही कशावर फोकस केला. त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेव्हा मी त्या गोल्डला विचारणार, तुझ्या खालचे 2 गोल्ड कुठे आहेत मला दाखव. हा काय पाहिजे, हा मी काय करणार, प्रत्येक वेळी जेव्हा येणार तेव्हा जे गोल्ड आहेत मी कुणालाही विचारणार नाही दुसऱ्याला. जसं आता थोरात मॅडम आहेत तर थोरात मॅडमना विचारणार, मॅडम तुमच्या खालच्या 2 लोकांची नावं सांगा मला गोल्ड झालेली. मी तुम्हाला उषा मॅडम ना तुम्हाला विचारणार 2 लोकांची नावं, आणि गाडगे मॅडमना 2 लोकांची, आणि हे आमच्या फ्रंटला आहेतच. आता पुढच्या महिन्यात येणार तेव्हा 2 नवीन दाखवायचे आहेत मला तुम्हाला, नाहीतर मग मी तुम्हाला दाखवतो मी माझा इंगा. कारण तुम्हाला जर 9 लाख कमवायचे असतील तर आपल्या सिस्टीमने काम करायचे, लक्षात घ्या. आता किती रुपये आले माहीत आहेत का तुम्हाला एका वर्षात, कुणी सांगू शकेल का टोटल मारली तर किती रुपये येऊ शकतात? 33,34,500 रुपये आले. 33,34,000 किती दिवसात? एका परत बोला जोरात जरा. आता 5 तोळ्याचे बांगडे येतील का, कुठे गेले? मंगळसूत्र येईल ना, बांगडे येतील ना, किती रुपये आले ते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल अजून, 33 लाख तुम्ही गोल्ड इन्कम घेतलं त्याच्या 50% अवॉर्ड रिवॉर्ड मिळणार आहे तुम्हाला. कंपनी तुम्हाला एक्स्ट्रा अवॉर्ड रिवॉर्ड देणार आहे, कारण तुमच्या खाली 10-10 गोल्ड झाले तर कंपनी लेदर बॅग देते, 25-25 झाले तर काय देते तुम्हाला मोबाईल टॅब देते, 50-50 झालं तर काय देते लॅपटॉप देते. असं जर बघितलं तर पूर्ण वर्षभराचं जे आपलं डुप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही 17 लाख रुपयाचे रिवॉर्ड विन केले. किती रुपयाचे? आता मला सांगा 17 आणि 33 मिळून किती झाले? 17 आणि 33 मिळून किती झाले? 50 लाख झाले मॅडम. 50 लाखात आता किती बांगडे येतील? किती येतील सोन्याच्या बांगड्या येतील की नाही? लक्षात घ्या आपला फोकस कुठे असला पाहिजे, 50 लाख कसे येतील त्याच्यावर फोकस असला पाहिजे. आणि ते केव्हा येणार? जेव्हा गोल्डवर फोकस करणार तेव्हाच. जेव्हा तुम्ही गोल्डवर फोकस करणार सिल्वरचं इन्कम आपोआप येणार. आम्ही कधीच सिल्वरच्या इन्कमवर फोकस करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला गोल्डची इन्कम येतात आणि सिल्वरचं पण इन्कम येतं. आमचं सर तोच प्रॉब्लेम झाला. ते आता मी सांगणार, आता मी ते सांगणार आहे काय प्रॉब्लेम झाला ते. मी वरती बसलोय मला माहित आहे सगळ्याचं. ओके, आता आपण काय करणार आहे, आता 3 महिने बिझनेस कसा करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. इथून पुढचा 3 महिने बिझनेस कसा करायचा ते सांगणार आहे मी. आजपासून तुमचा फोकस कुठे असला पाहिजे जोरात बोला. मी गोल्ड झाले आणि मी खाली 2 लोकांना काय बनवणार, जसं भारत माझा, हा तसाच आजपासून काय घ्यायची शपथ घ्यायची. मी गोल्ड झाले किती लोकांना गोल्ड बनवणार, मी गोल्ड झाले 2 लोकांना गोल्ड बनवणार, मी गोल्ड झाले 2 लोकांना गोल्ड बनवणार. बस, लाख रुपये नाही आले करोड रुपये नाही आले तर मला सांगायचं, आपली कंपनी देणार म्हणजे देणार. त्याच्यामुळे फोकस कुठे करायचा फक्त गोल्ड. आपलं आजपासून मिशन काय असलं पाहिजे, मिशन गोल्ड, एकच मिशन. कुठलं? आता जेव्हा पण आपला मॅसेज येणार त्याच्या खाली खाली काय मॅसेज टाकायचा, मिशन गोल्ड. म्हणजे आपण विसरत नाही पहिलं, कळालं का, आपण कोणच विसरणार नाही. आपल्याला फक्त फोकस करायचा आहे कशावरती, गोल्ड रँक वरती, 1500 वरती नाही. आता हे कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो.